तसं जर कोण भावनिक होती, कोण आणखी काही सांगतील, कोण बघतील आमची शेवटची म्हणतो काय अमकच आहे तमकच आहे, आता खरीच ती शेवटची कधी होणार आहे मला माहिती नाही. मी आजारग्रस्त आहे, मला कॅन्सर झाला आहे आणि म्हणून माझ्या पक्षाला मतदान करा असं साहेबांनी कधीही एकदा केलेलं आवाहन कोणालाही या ठिकाणी स्मरणात नाही. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काल बारामतीत केलेल्या या भाषणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अजित पवारांनी आपल्या बालेकिल्ल्यातच मतदारांना भावनिक आवाहन केलंय. मी आजपर्यंत काहीही मागितलेलं नाही, मी फक्त तुम्हाला मतं मागतोय. मी जो खासदारकीला उमेदवार देणार आहे त्याला मतं मागणार असल्याचं पवारांनी आपल्या भाषणात सांगितलं. तसंच यावेळी बोलताना अजित पवारांनी पुन्हा एकदा शरद पवारांवर निशाणा साधला. काही जण म्हणतील शेवटची निवडणूक भावनिक केलं जाईल, मात्र कधी शेवटची असणार काय माहीत असा टोला अजित पवारांनी शरद पवारांना लगावलाय. बदनाम करायचं काही टीकाटिपी करायची नाही, पण माझी मात्र तुम्हाला अतिशय स्पष्टपणे विनंती आहे, आग्रह आहे, उद्याच्या लोकसभेची निवडणूक आधी येणार आहे, नंतर विधानसभेची निवडणूक येणार आहे. त्याच्यामुळं लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं जर तुम्हाला मला पावती द्यायची असेल तर ही जी सगळी कामं चाललेली आहे, पण बारामतीमध्ये जो बदल चाललेला आहे, आपल्या करा नदी, आपली निरा नदी, आपली जनाई सिंचाई पुरंदर, त्याच्यामध्ये तर मी काय काय निर्णय घेतले, कुणालाही तशा पद्धतीचे निर्णय घेता आले नसते, अशा प्रकारचे निर्णय धाडसाने घेतले. शेवटी धाडस दाखवल्यावरच कामं होत असतात आणि त्या प्रकारे ही सगळी कामं केलेली आहे. त्याकरता उद्या ज्यावेळेस खासदारकीच्या निवडणुका येईल, उमेदवार लवकरच महायुतीचा कोण आहे ते जाहीर करेल, पण मी उमेदवार अजित पवार उमेदवार समजून तुम्ही तिथं मला मतदान केलं पाहिजे. ही माहिती तुम्हाला आजारची निवडणुकीची परिस्थिती मिळतील. तसं जर कोण भावनिक होती, कोण आणखी काय सांगतील, कोण म्हणतील आमची आता ही शेवटचीच निवडणूक आहे, अमकच आहे तमकच आहे, आता खरीच ती शेवटची कधी होणार आहे मला माहिती नाही, परंतु सतत असं सांगितलं जातं ते तुम्ही भावनिक होऊ नका, ही माझी खूप कल्पनेची विनंती आहे. अजित पवारांनी शरद पवारांवर निशाणा साधल्यानंतर शरद पवार गटानं सुद्धा अजित पवारांना चोख प्रत्युत्तर दिलंय. कॅन्सर सारख्या बलाढ्य आजाराशी लढत असतानाही या योद्ध्यानं कधी आजाराचं भांडवल केलं नाही किंवा कुठल्याही प्रकारे सहानुभूती मिळवण्याचा प्रकार केला नाही. कालचं अजितदादांचं जे काय भाषण आहे किंवा त्यांनी काढलेली जी काय वाक्य आहेत ही निश्चितच या संदर्भामध्ये समर्थनीय नाही, खेदजनक चिंताजनक नक्की आहे. आम्ही कार्यकर्ते असून सामान्य पुणेकर किंवा सामान्य महाराष्ट्रातील या देशातील नागरिक असून सुद्धा साहेब आम्हाला कळाले आहेत, पण ते दादांना दुर्दैवाने कळाले नाही असं या ठिकाणी खेदाने म्हणावंसं वाटेल. जर हे साहेबांच्या बाबतीत असेल तर, पण या संदर्भामध्ये माननीय जितेंद्र आव्हाड साहेबांनी त्याच्यावर जी काही प्रतिक्रिया व्यक्त केली त्याच्यावर मी फार काही भाष्य करणार नाही, पण एक नक्की की मी ज्या साहेबांना ओळखतो ते साहेब मागच्या 25 वर्षाच्या माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये स्वतःचं दुखणं, स्वतःचे कुटुंबातले प्रॉब्लेम्स, राज्यातली देशातली संघटनेतली कुरबुरी या संदर्भात कधीच कुठल्या प्रकारचं शब्द वापरून किंवा कुठल्या प्रकारचं स्टेटमेंट देऊन त्यांनी सहानुभूती मिळवण्याचा बिलकुल प्रयत्न केला नाही. कॅन्सरसारख्या दुर्दम्य आजाराशी लढा देत असताना त्यांच्या तोंडातून रक्त पडत असताना त्यांनी केलेली भाषणं आम्ही पाहिली नाही, म्हणजे पाहिली नसेल अशातलं एकही कुणी मागच्या पिढीतला माणूस सापडणार नाही. त्या परिस्थितीसुद्धामध्ये मी आजारग्रस्त आहे, मला कॅन्सर झाला आहे आणि म्हणून माझ्या पक्षाला मतदान करा असं साहेबांनी कधीही एकदा केलेलं आवाहन कोणालाही या ठिकाणी स्मरणात नाही. दुर्दैवाने जर अजितदादांच्याकडून साहेबांच्या बाबतीत असं स्टेटमेंट केलं जात असेल तर या संदर्भामध्ये हा एक चुकीचा इतिहास लिहिला जातो आहे आणि ज्यांच्यामुळं तो लिहिला जातो आहे ते निश्चित पुढच्या काळात याचा कसा विचार करतील हा प्रश्न निश्चित महाराष्ट्रातील जनता त्यांना विचारेल. पण एक नक्की आहे की मला खात्री आहे की 84 वयामध्ये सुद्धा पवारसाहेब हे महाराष्ट्रासाठी देशासाठी त्यांनी जे जे काही केलेलं आहे आणि जे जे काय करायचं आहे तो मुद्दा घेऊनच नागरिकांपर्यंत किंवा जनतेमध्ये मतदारांपर्यंत जातील. पवारसाहेबांना काल, आज आणि उद्या आपलं वय, शेवटची निवडणूक किंवा इतर कुठल्या तरी नाही का आजारपणावर या ठिकाणी दया दाखवून किंवा दया मिळून मतं घेण्यामध्ये कालही इंटरेस्ट नव्हता, आजही नाही, उद्याही नसतात.